महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या नवयुक्त पदाधिकारी यांनी पदवाटप व सत्कार कार्यक्रम आज नागपुरात आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावळकुळे यांनी अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी संबोधित करताना सांगितले की संधी मिळत नाही, संधी शोभावी लागते। आपले कर्तव्य फेसबुक व्हॉट्सअप वर दिवसभर राहून संघटना उभी करतात। सुरुवात आपल्या घरापासून करा, नाहीतर दिव्याखाली अंधार। आपल्या पक्षाने केलेल्या कामाबद्दल जनतेला कन्व्हिन्स करा। काँग्रेस जनतेला कन्फ्यूज करून केवळ मतांसाठी कन्व्हिन्स करते, काँग्रेस काही काम करीत नाही। मी पालकमंत्री असताना कोराडी जगदंबा देवस्थानाच्या विकास कामाने दीक्षाभूमी नागपूर व बुद्धिस्ट थीम पार्कचे काम सुरू करण्यासाठी आमदार मिलिंद माने यांना मागणी केली। फडणवीस सरकार असताना त्यांनी 100 कोटी रुपये दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर केले, त्यापैकी 40 कोटी रुपये फंडात जमा केले। परंतु त्यानंतर सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने मागील 2 वर्षापासून दीक्षाभूमी विकासासाठी टेंडर का नाही काढले? कोण आहे महाविकास आघाडी? सरकार जारीचा शुक्राचार्य जो दीक्षाभूमी विकासात अडथळा निर्माण करत आहे, अशा प्रश्न भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे। नागपूरचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटरसाठी राखीव 8 एकर जागा आपल्या ताब्यात घेऊन तिथे ते फुटबॉल ग्राउंड बनवत असल्याचे, मेडिटेशन सेंटरची शांती व पवित्र भंग होत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना केला। अशा वेळी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्त्यांनी अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहून आंदोलकांची आक्रमक भूमिका घ्यावी अशी कार्यकर्त्यांना सूचना बावनकुळे यांनी दिली। मी पालकमंत्री पदाच्या शेवटच्या महिन्यामध्ये दीक्षाभूमी करता 100 कोटी रुपयाची ऑर्डर आणली आणि त्याचे 40 कोटी ऍडव्हान्स घेतली। आता युनायटेडला 40 कोटी अकाउंट मध्ये आहे, 100 कोटीची ऑर्डर आहे। फक्त नवीन सरकार बदलल्यावर नवीन सरकारला टेंडर काढायचं होतं आणि दीक्षाभूमीचं काम चालू करायचं होतं। जेवढं काम शिल्लक आहे, पैसे आहे का? ऍडव्हान्स पैसे आले, 100 कोटीची मान्यता आहे का? कॅबिनेटची मान्यता आहे, पण थांबलं कुठं? कोण गेला कोणा? अजून कोणी कोणात गेलं नाही, तर थांबलं कशा करताय? काही नेत्यांचा स्वार्थ अडला आहे की त्या दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जोपर्यंत आमचं प्रेझेंट राहणार नाही तोपर्यंत आम्ही पैसे खर्च होते। आता 2 वर्ष झाले दीक्षाभूमीच्या कामाचे टेंडर होत नाही, वर्क ऑर्डर होत नाही। या भूमिकेवर जर तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पैसे दिल्यावर तुम्ही 2 वर्ष झाले पैसे दाबून बसले आहे, या पैशाचं काय झालं? हे पैसे परत गेले का? बदल पैसे आले होते का? आले होते का? याचे एक नंबर आहे। मग 2 वर्ष झाले तिथे पण पालकमंत्री आहे, खर्च करत नाही आहे। खर्च न करण्याचं कारण काय? ते व्यक्तिगत कारण आहेत का त्यांचे? त्याचं काही व्यक्तिगत स्वार्थ आहेत का? यामध्ये तो आता पासून बघितलं पाहिजे। डॉक्टर मानण्यासाठी विनंती आहे, एक मोठं आंदोलन दीक्षाभूमीचा विकास न होऊ देणारे झालेच्या क्षेत्राचे कोण आहे? जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या कामाकरता पैसा आणला आहे, ऍडव्हान्स पैसा आणून दिला आहे, कोण तो झालेला शुक्राचार्य आहे? 214 कोटी रुपयाची सुलेखाताई कुंभारे इथे बुद्धिस्ट थीम पार्क तयार करण्याची 214 कोटीची वर्क ऑर्डर काढल्यानंतर थांबवण्यात का आली? कोणा झालेला शुक्राचार्य? खऱ्या अर्थाने सुलेखाताईंनी जे मोठं मेडिटेशन सेंटर तयार केल्यावर त्याच्या बाजूची 8 एकर जागा मेडिटेशन सेंटरची असताना त्या ठिकाणी एक क्रीडा मंत्री जाऊन ती 8 एकर जागा ताब्यात घेतो आणि त्या जागेवर फुटबॉल ग्राउंड तयार करण्याचा निर्णय करतो। मेडिटेशन सेंटरच्या बाजूला हल्ला कुल्ला करून मेडिटेशन सेंटरचा उद्देशच त्या ठिकाणी बाळगडतो। काही एकटे लढतात, आपली अनुसूचित जमातीची जबाबदारी ती आघाडीपासून। आवाज टीव्हीसाठी सुनील साळवे, नागपूर।